एकीकडे यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकरी हलाखीच्या परिस्थितीत आहे. लाखो हेक्टर शेतात पिके पाण्यात बुडाली आहेत, तर दुसरीकडे भाजपचे केळापूर अर्णीचे आमदार डॉक्टर संदीप धुर्वे हे उमरखेड येथे अभिनेत्री पाटील सोबत मिशीवर ताव देत गाण्याच्या तालावर ठेका धरताना दिसले. दहीहंडी निमित्त उमरखेड येथे भाजपकडून उमरखेड येथे दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. भाजपचे समन्वयक नितीन बुतडा यांनी आयोजित केलेल्या या दहीहंडी कार्यक्रमात गौतमी पाटील आल्या होत्या आणि उमरखेड येथे आर्णी विधानसभेचे भाजप आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी स्टेजवर गौतमी पाटील सोबत डान्स करीत तालावर ठेका धरला. चांदी की डालपर सोने का मोर असा हा सॉन्ग होतं आणि मिशीवर ताव देऊन आमदार धुर्वे स्टेजवर तालावर गौतमीसोबत ठेके देताना दिसले. त्यांचा हा डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपचे नेते व आमदार जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थितीवर किती संवेदनशील आहे हे यामुळे दिसत आहे, अशी चर्चा जनमानसात आता होताना दिसत आहे. नैतिकता नावाचा विषय हा भाजपामध्ये नाही, निर्लज्ज सरकार आहे, महिलांच्या विरोधातलं सरकार आहे. आज ज्या ठिकाणी पूर परिस्थिती आहे आणि त्या ठिकाणी जर भाजपाचा आमदार नाचत असेल तर त्याला प्रश्न, त्याला जाब कोणी विचारायचा? जनतेने, जनता तर मतदानातून दाखवून देणार आहे, पण त्याला प्रश्न विचारण्याचं काम सरकारचं असतं की त्या ठिकाणी पूर परिस्थिती असताना तुम्ही स्टेजवर जाऊन नाचता, म्हणजे कुठं आली तुमची संस्कृती? आज तुम्ही गौतमीच्या नावावर तुमच्याच काही लोक टीका टिप्पणी करत होते आणि आज त्याच ती गौतमी नर्तकी आहे ती पोटासाठी करते, पण तुम्ही कशासाठी नाचले त्या ठिकाणी? लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी. आम्ही महाराष्ट्र महिला काँग्रेसतर्फे या सर्व घटनांचा निषेध नोंदवतो आहे. बदलापूर घटनेनंतर चित्रवाद ह्या दरम्यान या मुद्द्यावर बुधवारी विदर्भ टाइम्स न्यूज सोबत बोलताना प्रदेश महिला काँग्रेसचे अध्यक्ष संध्या सवालाखे म्हणाल्या की जिल्ह्यात पूरपरिस्थिती आहे, शेतकरी संकटात आहेत, भाजपचा आमदार अशा संवेदनशील परिस्थितीत जर स्टेजवर डान्स करत असेल तर त्याला जाब विचारण्याची जबाबदारी सरकारची आहे, पण राज्यात निर्लज्जन संवेदनाहीन लोकांचे राज आहे, त्यामुळे आता जनताच त्यांना धडा शिकवेल, या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.